छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली आणि याच वर्षी विश्व हिंदू परिषदेला 60 वर्ष पूर्ण झालेली आहे। तर हा दोघांचाही संयोगाने हा योग साधून विश्व हिंदू परिषदेने देशभरामध्ये विविध कार्यक्रम करायचे ठरवले आणि त्यापैकी तरुणांच्यामध्ये शौर्य जागरण व्हावं, छत्रपतींनी जो काही पराक्रम केलेला आहे त्याची परत एकदा सगळ्यांना आठवण करून द्यावी याच्यासाठी बजरंग दलाच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये शौर्य यात्रांचं आयोजन या पुढच्या 15 दिवसांमध्ये करण्यात येणार आहे। कोकण प्रांत आपला जो आहे पालघरपासून गोव्यापर्यंत, या कोकण प्रांतामध्ये दोन मुख्य यात्रा निघणार आहेत। एक गोव्याची यात्रा ही 1 तारखेला सुरू होऊन 8 तारखेला गोवा राज्यभर फिरून ती संपणार आहे। आपल्या कोकण प्रांताची जी मुख्य यात्रा आहे ही 30 सप्टेंबरला दोडामार्गला ही यात्रा सुरू होईल आणि संपूर्ण कोकण प्रांतामध्ये फिरत ती 15 तारखेला दादरला ही यात्रा संपेल। 15 तारखेला दादरला या यात्रेची समारोपाची जाहीर सभा असणार आहे। यात्रा दोडामार्गला ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला या यात्रेच्या शुभारंभाला बजरंग दलाचे क्षेत्रीय मंत्री विवेक कुलकर्णी हे त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। सावंतवाडीचे लखमराजे सावंत भोसले जे सरदार आहेत हे त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हे त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। एक रथ ट्रकावरती तयार केलेला आहे, त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा आहे आणि या रथाच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण कोकण प्रांतामध्ये रथयात्रा काढणार आहोत। या रथयात्रेला 16 छोट्या उपयात्रा या वेगवेगळ्या तालुक्यातनं जाऊन या जागोजागी या मिळणार आहे। एकूण या यात्रेच्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये 70 छोट्या सभा होणार आहेत आणि 15 मोठ्या जाहीर सभा होणार आहेत। यातली पहिली जाहीर सभा ही मालवणला 30 तारखेला मामा वरेरकर नाट्यगृहामध्ये होणार आहे। मालवणमध्ये 350 मोटरसायकलची एक रॅली या निमित्ताने आपण काढणार आहोत, रथाच्या पुढे मागे असतील ही रॅली मामा वरेरकर नाट्यगृहात जाईल आणि या जाहीर सभेला विवेक कुलकर्णी हे वक्ते असतील आणि विजयदुर्गचे सरदार धुळप हे प्रमुख त्या पाहुणे म्हणून या जाहीर सभेला असतील। दुसऱ्या दिवशी ही यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करेल। लांज्याला दुसऱ्या दिवशी 1 तारखेला त्याची जाहीर सभा होईल आणि त्याच्यानंतर ही यात्रा प्रवास करत करत उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल आणि 2 तारखेला चिपळूणला ही यात्रा येणार आहे। चिपळूणमध्ये जुना भैरी या ठिकाणी या यात्रेचंही जाहीर सभा चिपळूणमध्ये असणार आहे आणि नंतर 3 तारखेला खेडमध्ये अर्णा नाक्यापासून हुतात्मा अनंत कानेरे चौकापर्यंत एक शोभायात्रा काढून ही यात्रा रायगडमध्ये प्रवेश करणार आहे। या यात्रेचा रत्नागिरी जिल्ह्यातला जो कालावधी आहे हा 2 दिवसाचा कालावधी असणार आहे। या कालावधीमध्ये 6 ते 7 ठिकाणी दर्शनाचे थांबे होतील, स्वागत थांबे असतील आणि 2 जाहीर सभा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होणार आहे। ही शौर्य जागरण यात्रा असल्यामुळे जागोजागचे जे ऐतिहासिक महापुरुष आहेत, स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी काही सहभाग घेतलेला होता असे सगळे स्वातंत्र्य सैनिक असणार आहेत, जे आपले सैनिक शहीद झालेले आहेत किंवा माजी सैनिक असणार आहेत अशांना स्थानोस्थानी अभिवादन करत त्यांचा सत्कार करत ही यात्रा संपूर्ण यात्रा ही पार पडणार आहे। या यात्रेचा समारोप हा दादरला 15 तारखेला होणार आहे। त्याला विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री श्री डॉक्टर सुरेंद्र जैन आणि अभिनेते राहुल सोलापूरकर असे दोघेजणं हे या समारोपाच्या जाहीर सभेला मुख्य वक्ते म्हणून असणार आहेत।